नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयी जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर थेट आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. लग्नानंतर प्रयत्न करूनहीस सर 1.5-2 वर्षांमध्ये गर्भधारणा राहिली नाही तर त्याला वंध्यत्व असं म्हणतात. वंध्यत्व हे एका स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये किंवा दोघांमध्येही असू शकतं. वंध्यत्वाची आयुर्वेदामधील नेमकी कारणं काय आहेत, पुरुषांमधली नेमकी कारणं काय आहेत, चिकित्सा काय आहे आणि पंचकर्म काय आहे, या विषयावर आज आपण माहिती घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेली 30 वर्ष ते पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वीपणे चिकित्सा करत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर आहेत. वंध्यत्व, क्रिटिकल इलनेसेस, किडनी डिसीजेस, कॅन्सर आणि ऑटिझम ह्यांवर चिकित्सा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शक हो, पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक असाल, प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहे. पहिला क्रमांक 2490808050, दुसरा क्रमांक 2498-8050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा, प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. सर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जेव्हा पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद असा विषय निवडलेला आहे, पण प्रथम मला सांगा, वंध्यत्वाचा विचार आयुर्वेदामध्ये कसा केलेला आहे? कसं आहे, आयुर्वेदाची 8 अंग सांगितलेली आहेत. काय, बाल, ग्रहोर्ध्वांग, शल्य, दोषा, जरा, वृषण. तर त्यातलं रसायन अध्याय जो आहे तो, आणि त्याच्यानंतर वाजीकरण अध्याय असे चरकाचार्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला सांगून ठेवलेले आहेत, जेव्हा चिकित्सा किंवा उपचारांची दिशा त्यांनी ठरवलेली आहे त्यावेळेला. म्हणजे एखादी गोष्ट जर पहिल्यांदा सांगितलेली असेल तर त्याचं अनन्यसाधारण महत्व असतं रसायनाचं आणि वाजीकरणाचं. प्रश्न असा आहे की वंध्यत्व म्हणजे काय, असं जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेला स्त्री आणि पुरुष या दोघांनाही वंध्यत्व हा शब्द लागू होतो. नपुंसकत्व वगैरे या ज्या गोष्टी त्या पुरुषाच्या हिशोबाने लक्षात घेतल्या जातात. तर या दोन गोष्टींच्या मध्ये अंतर आहे आणि याविषयी फारसं बोललं जात नाही, कारण नीतिमत्तेला अनुसरून या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट आणि चार चौघांच्यात बोलण्यासारखं नाही असं पूर्वीचा एक नियम असायचा. परंतु मूल होण्यासाठीची जी काय अवस्था आहे ती वयाच्या 16 वर्षाची स्त्रीची अवस्था आणि पुरुषाची 25 वर्षाची अवस्था, हे जर एकत्र आले तर मग उत्पन्न होणारा जो भाग आहे तो म्हणजे गर्भधारणा असा असतो. आणि तो जर 2-3-4 वर्ष झाली तरी सुद्धा होत नसेल असं जर असेल तर मग त्या दोघांच्यापैकी कोणा तरी दोष आहे असं बघितलं जातं. स्त्रियांच्या बाबतीत वंध्यत्वाची कारणं खूप आहेत, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आहेत पण स्त्रियांच्या इतकी नाही आहेत. हे जवळजवळ 30-35 कारणं स्त्रियांच्या बाबतीत निघतात, तशी पुरुषांच्या बाबतीत 5-6 कारणं निघतात की ज्याच्या अंडर आणखी सब कॉजेस येऊ शकतात. तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्या शरीरातलं शुक्र धातू जो आहे पुरुषांच्या शरीरातला आणि स्त्रीच्या शरीरातला शुक्र धातू किंवा स्त्री बीज जे आहे त्या दोघांचा विचार जो असतो तो पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व असा करायला लागतो. आता हे कसं आहे, इंटरॅक्शन असल्या कारणानं एक विषय जो आहे त्यावेळेला दुसऱ्याशी संबंधित जो विषय आहे तो सुद्धा आपल्याकडनं बोलला जाणार आहे. तर हे लक्षात घेऊन वंध्यत्व म्हणजे असं म्हणता येईल की शुक्र धातूची जनन शक्ती जी आहे ती जर कमी झालेली असेल तर त्याला कारण त्या शुक्र धातूचा स्वतःचा आजार किंवा इतर आजारांचा त्या शुक्र धातूवरती झालेला परिणाम. शुक्र धातू ज्या अवयवामध्ये तयार होतो त्या अवयवाच्या असोसिएटेड असलेल्या ऑर्गनचं आरोग्य आणि या सगळ्यांचा फिजिओलॉजिकल जो संबंध आहे किंवा अनाटॉमिकल जो संबंध आहे तो लक्षात घेऊन केली गेलेली ट्रीटमेंट, या सगळ्याचा विचार जो आहे ना तो आज आपण लिहायला करायचा. हो, निश्चितच. म्हणजे बरीच मोठी व्याप्ती पुरुष वंध्यत्वाची सुद्धा आहे. सर, पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व ह्याच्यामध्ये आयुर्वेदाची विचारसरणी काय असते? कसं आहे, योनी व्यापत नावाचा स्त्रियांचा एक वेगळा प्रकार सांगितलेला आहे, त्याला त्र्यावर्त योनी असं म्हटलं जातं.
आणि गर्भाशयाचा जो अवयव वेगळा स्त्रीला दिलाय स्त्रीनाम गर्भाशय अष्टमहा असं जे म्हटलेलं आहे तर कटीरामध्ये त्या गर्भाशयाची उपस्थिती सांगितलेली आहे आणि मग रजस्राव जो काही उत्पन्न होणार आहे दर महिन्याच्या महिन्याला त्याचा वेगवेगळ्या आजारांशी संबंध असतो जठराशी किंवा आमाशयाशी त्याचा संबंध असतो शरीरातल्या रसधातूशी त्याचा संबंध असतो आणि ह्याच्यामध्ये कुठेही बिघाड जर झाला आणि त्या गर्भाशयाच्या त्रयावरच्या योनीमध्ये कुठे जर विकृती आली तर मग मूल व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतात तर ही सगळी जी विचारसरणी आहे ती आयुर्वेदिक ग्रंथकारांनी जर जशी मांडली ती जर बघितली गेली तर त्याची सगळी कारणं आता आधुनिक शास्त्राने सांगितलेली आणि आयुर्वेदीय या सगळ्यांचा विचार साकल्याने करून आयुर्वेदीय औषधं त्याच्यासाठी उपयोगी पडू शकतात. तसंच पुरुष वंध्यत्वाच्या बाबतीतला विचार करत असताना स्त्रियांच्यासारखंच पुरुष जननेंद्रियांचे आजार जे आहेत त्याचंही वर्णन केलेलं आहे शुक्राच्या संबंधाने असलेल्या आजारांचंही वर्णन केलेलं आहे आणि इतर आजार की ज्याच्यामध्ये वंध्यत्व हे लक्षण येऊ शकतं अशा गोष्टींचाही आयुर्वेदाने याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि या सगळ्यांची ट्रीटमेंट पंचकर्म दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या खाण्यापिण्याचे नियम समागमाशी संबंधित असलेले नियम ह्या सगळ्या गोष्टीचा इतका उत्तम विचार केलेला आहे की हे सगळं जर एकत्रीकरण करून आपण बोलायचं ठरवलं तर 10 लेक्चर सुद्धा आपल्याला निश्चितच. आणि जेव्हा आपण म्हणतो की कुमारी एक रजस्वला स्त्री होते तेव्हा तिच्यामध्ये अनेक शारीरिक बदल घडत असतात तसं जेव्हा पुरुषत्व म्हणजे पौरुषत्व प्राप्त होतं तेव्हा एका मुलामध्ये किंवा एका पुरुषामध्ये कोणते बदल घडत असतात असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. छान प्रश्न आहे. आपण ह्या कसं आहे लहान मूल जे आहे त्याला स्वतःची जी काही अहंकाराची भावना म्हणा किंवा अभिमानाची भावना स्वतःची स्वअभिमान जो आहे त्याची थोडी 4 ते 5 वर्षीच सुरुवात झालेली असते परंतु ज्यावेळेला त्याचं वय हे 6, 7, 8 वर्षाचं असं व्हायला लागतं 10 वर्षाचं व्हायला लागतं तेव्हा नुसतं जात असताना कोणालाही धडक मार एखादी गोष्ट जी आहे त्याच्याविषयी हट्ट खूप कर किंवा स्वतःची गोष्ट आहे ती शेअर न करणं अशा पद्धतीने पहिल्या या गोष्टींची सुरुवात होते आणि मग ज्यावेळेला हळूहळू शरीरामध्ये बदल होऊन पौगंडावस्था यायला लागते त्यावेळेला लहान मुलांच्या बाबतीत छातीच्या गाठी ज्या आहेत स्तनाच्या त्या वाढायला लागतात लहान मुलांच्या असंही लक्षात येतं आणि मग ती मुलं लाजायला लागतात बनियन वगैरे काढायलाही त्यांना नको वाटायला लागतो आणि मग अशा वेळेला वैद्याकडे जाऊन त्याच्यासाठी काही विशिष्ट औषधं घेणं हे गरजेचं असतं. तर कांचनार गुगुळ हे औषध जर घेतलं तर मुलांना वयात येत असताना स्तनांच्या ठिकाणी ज्या वाढणाऱ्या ग्रंथी आहेत त्या त्यांनी व्यवस्थित कमी होतात आणि वाळूमध्ये सापडणाऱ्या ज्या गारगोट्या आहेत त्या गरम करायच्या वस्त्रामध्ये घेऊन आणि जर त्याचा शेक केला गेला तर उत्तम पद्धतीने या गाठी ज्या स्तनातल्या त्या लहान मुलांच्या कमी येतात. हे होत असताना त्यांना दाढी मिशा येणं प्युबिक हेअर्स किंवा एक्झिलरी हेअर्स यायला लागणं या पद्धतीचे जे बदल घडतात त्याच्यावर चेहऱ्याच्या ठिकाणचं तजेला जो आहे तो वाढायला लागतो घामोळ्या आणि पिंपल्स यांची संख्या वाढायला लागते डोक्याच्या केसांचं जे मऊपणा आहे तो हळूहळू बदलायला लागतो आवाज जो आहे तो हळूहळू फुटायला लागतो असे वेगवेगळे बदल व्हायला लागले की आपल्याला समजायला लागतं की आता मुलाच्यात हे बदल घडत आहे आणि त्या पद्धतीने मग त्याला गायत्री मंत्राचा मंत्र शिकवणं किंवा इतर संध्येसारख्या गोष्टी त्याच्याकडनं करून घेणं किंवा प्राणायाम करून घेणं ह्या जर गोष्टी केल्या गेल्या तर त्याचा पिनियल बॉडीवरती ब्रेनमधला खूप चांगला परिणाम येतो आणि इंद्रियांच्यावरती कंट्रोल कसं ठेवायचं आणि शरीरात जागृत झालेली शुक्राची अभिव्यक्ती न करता ते ऊर्ध्वरेतच करून अभ्यासासाठी कसं वापरायचं ही गोष्ट जी आहे ना ती गुरुग्रही गेल्यानंतर पूर्वीचे ऋषीमुनी करून घ्यायचे आणि आता ते होत नाही 4 भिंतीच्या शाळा आल्या कारणानं. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि हे संस्कार कुठेतरी आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी सल्ला घ्यायचा. निश्चितच. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की शुक्रधातूची उत्पत्ती म्हणजे शुक्रधातू हा कायमच आपल्या शरीरामध्ये असं जन्मापासून मृत्यूपर्यंत पण शुक्रधातूची अभिव्यक्ती जी आहे ती एका पौगंडावस्थेनंतर होत असते मात्र ती जी अवस्था असते ती ब्रह्मचर्य अवस्था असते कारण शिक्षणाचं आयुष्य असतं पण ह्याच्यामध्येच ह्याचा शिक्षणाचं मध्ये रूपांतर हे ओजामध्ये होऊन त्याचं तेजस्वी रूप होतं पण हा जो शुक्रधातू आहे हा आपण पुरुष वंध्यत्वाकडे जेव्हा पुन्हा वळतो तेव्हा एक उत्तम शुक्रधातू जो जननासाठी उपयोगी आहे किंवा जननासाठी आवश्यक आहे ह्याचे काय गुण असतात. कसं आहे पंचविशे तत्व वर्षे पुमान नारी तू षोडश असं सूत्र आहे हे 16 वर्षाची स्त्री मुलगी आणि 25 वर्षाचा पुरुष मुलगा यांची लग्न व्हावीत असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं पण मग तुम्हाला असं वाटेल की 16 वर्षी तर हा तर कायद्याच्या विरुद्ध आहे 18व्या वर्षी लग्न व्हायला पाहिजेत तर त्या मागे ऋषीमुनींचा असा विचार होता की ते स्त्री शरीर जडणघडण होत असताना तिच्या शरीराला आलेली जी परिपक्वता आहे ती गर्भाशयाच्या हिशोबाने लक्षात घ्यायची आहे आणि त्यावेळेला जर तिला गर्भधारणा झाली तर तिचं शरीरही वाढतंय आणि आतलं बालक किंवा गर्भही वाढतोय अशी कन्सेप्ट जी होती ती ऋषीमुनींच्या मनामध्ये होती आणि ज्यावेळेला त्या स्त्रीचं वय 32 वर्षाचं होईल त्यावेळेला तिचं मुलगा किंवा मुलगी 16 वर्षाची असायची आणि त्यामुळे मुलांना
मुलांचा संबंध आईशी हा मित्रत्वाचा मैत्रिणीचा असा असायचा किंवा मैत्रिणी मित्रासारखा मुलगी झाल्यानंतर असायचा. तर त्यामुळे कसं होतं, जनरेशन गॅप त्याच्यामध्ये राहायची नाही आणि आईची वाढ जी आहे ती उत्तम पद्धतीने झाल्याकारणाने तिला आजारपण लागायची. आता लग्न जी आहे ती 32-35 वर्षे होतात, मग प्लॅनिंग केलं जातं आणि मग नंतर असं जरट कुमारिकत्व असल्याकारणानं शरीरामध्ये जो एम्बेडिंग जो आहे गर्भाशयामध्ये गर्भाशया शय्येवरती रुजणं हीच प्रक्रिया खूप त्रासदायक होते. पीसीओडी सारखे आजार त्यातनं येतात. तर ही आपण विकतची दुखणी वाढून घेतलेली आहे. तर त्या आयुर्वेदात हा आवाज लक्षात घेऊन करिअर तुम्ही करा, परंतु त्याच्याबरोबर आपल्या शरीराची हेणसाळ जी आहे ना ती मात्र या बाबतीत थांबू नये. याविषयीची जागरूकता होणं ही फार महत्वाची आहे. पण कालाय तस्मै नमः, आज काळच बदललेला आहे. थोडासा उशिरा का होईना, पण एक वयाच्या 25-30 मध्ये पण पहिली गर्भधारणा होणं हे आजही आपण म्हणतो की आवश्यक आहे. सो आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे, पंढरीनाथ प्रश्न विचारत आहेत औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, मी पंढरीनाथ हातागळे बोलतोय. माझं वय 30 वर्ष आहे आणि मॅडम मला आधी एक मुलगी झाली आणि आता 5 वर्ष झाले मॅडम मला अजून मूलबाळ होत नाहीये. त्याच्यासाठी स्टेटमेंट करावं लागेल का मॅडम, का हा वंदत्वाचा प्रकार आहे? बरं, तुमच्या पत्नीचं वय किती आहे? माझ्या पत्नीचं वय माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी कमी आहे. माझं वय आहे 29 वर्ष. तिला तब्येतीच्या काही तक्रारी आहेत का पाळीशी संबंधित? काहीच नाही मॅडम, म्हणजे समजा काहीच तकलीफ काहीच नाही. पाळी येते सर्व, मासिक पाळी येते सर्व बरोबर येते मॅडम. फक्त मला आधी एक मुलगी झाली होती आणि आता 5 वर्ष झाले, लेकरूबाळ नाही. तर ते धातूची तपासणी केली आहे का? शुक्रधातूची तपासणी नाही, तपासणी केलीच नाही मॅडम. पण आधी मला एक मूलबाळ झालं ना, त्याच्यामुळे मी स्टेटमेंट घेतले नाही. आता घ्यावं लागेल का बरं मॅडम? बरं, ठीक आहे, आम्ही जरूर मार्गदर्शन करू. सर काय सांगाल त्यांना? कसा आहे, सुंदर प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की दुसऱ्यांदा मूल होताना प्रॉब्लेम येतात. तर खरं दोघांची तपासणी होणं हे गरजेचं आहे, प्रत्यक्ष बघणं हे जास्ती गरजेचं आहे. परंतु पुरुष वंदित्वाचा हा विषय असेल आणि पुरुषाच्या संबंधी ज्या गोष्टी त्या आता बोलणं हे गरजेचं आहे. कसं होतं, वय जे आहे ते हळूहळू वाढायला लागलं आणि 25 नंतर शरीराची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर शुक्रधातूवरती परिणाम होण्याची अनेक कारणं हल्ली आपल्याला दिसून येतात. खारं तांबट तिखट जास्ती खाणं, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असणं, रात्रीचं जागरण होणं, भट्टीच्या जवळ काम करणं, या सगळ्या ज्या गोष्टींचा परिणाम आहे ना तो आपल्या शुक्रधातूच्या वरती येत असतो. आणि मग काळजी जर खूप मोठ्या प्रमाणावरती असेल तर त्या शुक्राच्या प्रमाणावरती आणि गुणवत्तेवरती परिणाम सुद्धा हे लक्षण होऊ शकतं. तर त्याने पहिल्या सिमेन अनालिसिस करून घेणं हे गरजेचं आहे आणि स्त्रीची ही तपासणी करून घेणे गरजेचं आहे. मानसिकता सुद्धा याच्या बाबतीत खूप महत्वाची असते आणि त्या अनुरोधाने जिथं कुठं आजार जाणवतोय त्याची ट्रीटमेंट करणं हे त्याचं उत्तर असू शकतं. बरोबर, निश्चितच. आणि उत्तम शुक्रधातू हा कसा ओळखायचा? तर आयुर्वेदामध्ये त्याची जी लक्षणं सांगितलेली आहेत ना, त्याच्यात भलत्व म्हणजे पुष्कळ असणं, पिच्छिलत्व म्हणजे चिकटपणा त्याच्या ठिकाणी असणं, मधुर रस जो आहे तो त्याच्या ठिकाणी असणं, लायाचा किंवा मधाचा त्याला गंध असणं, अशी लक्षणं काही सांगून ठेवलेली आहेत. आणि हे सगळं होत असताना त्या शुक्राची गुणवत्ता जशी लक्षात घेतलेली आहे तशी त्याचे दोषही सांगून ठेवलेले आहेत. तर वातादी कुणपग्रंथी पूयक्षिण मलावयम बीजा समर्थम रहित्वाश्रम सोलिंगेर दोषजम मध्ये असं म्हटलेलं आहे. तर वात पित्त कफ याच्या मुळे ते शुक्रधातू आहे तो बिघडू शकतो. रक्त जे आहे ते खराब झालं शरीरातलं तर शुक्रधातू बिघडून त्याला घाण वास येऊ शकतो. त्याच्यामध्ये गाठी उत्पन्न होण्याची प्रक्रिया जी आहे ती वात कफामुळे होऊ शकते. श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीसंन्यभम असं सांगितलेलं आहे. आणि पुयाभम रक्तपित्ताभ्याम म्हणजे त्यात पुयोत्पत्ती होणं किंवा पससेज सापडणं असं जे आहे ते कफपित्ताच्यातून उत्पन्न होऊ शकतं, रक्ताच्या आणि पित्ताच्यातून उत्पन्न होऊ शकतं. तर ह्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर शुक्राचं परीक्षण जसं आधुनिक शास्त्र करतं सिमेन अनालिसिस, या पद्धतीने वैद्य आणि आयुर्वेद सुद्धा करत असतो. आणि ते लक्षात घेऊन प्रत्यक्षाचं अनुमानाचं महत्व लक्षात घेऊन नंतर त्याची ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे तुम्ही जसं काउंट बघता, स्पर्म काउंट बघता, मोटिलिटी जशी बघता, पससेल्स किंवा त्यातल्या इन्फेक्शनचा जसा विचार करता, तसं आयुर्वेदाने सुद्धा 8 पद्धतीचे शुक्राचे दोष सांगितलेले आहेत आणि त्या शास्त्रानुसार ते बघून त्याच्यासाठीची ट्रीटमेंट ही सांगितलेली आहे. ती जर केली गेली तर शुक्रातले हे दोष जे आहेत ते जातात आणि मग नंतर मुलं व्हायला त्याचा उपयोग होतो. निश्चितच. आपल्याला सर पुढचा प्रश्न आलेला आहे, किरण प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार किरण, बोला. बोला. हा नमस्कार, बोला. प्रश्न सलग विचारा. मी मॅडम कोंचीगाव मधून बोलतो, तालुका संगम कोंचीगाव मधून बोलतो. नमस्कार, बोला. तर माझ्या मित्राचं 3 वर्ष झालंय लग्न झालेलं सर मॅडम. रिपोर्ट नॉर्मल आहे. रिपोर्ट नॉर्मल आले सर मॅडम. तर
त्यांना मुलं होत नाही. मूल दोघांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत का? हो. बरं, ठीक आहे. आज आपण माहिती घेऊया आघाड्या याविषयी. आघाड्याची जी पानं असतात त्याचं आपण जेव्हा दातून म्हणजे दात घासण्यासाठी त्या काढ्या वापरतो किंवा त्याचं चूर्ण करूनही वापरतो तेव्हा डेंटल कॅव्हिटीजचा प्रश्न खूप कमी होतो आणि हिरड्यांमध्ये रक्त येणं, रक्तस्राव होणं हा सुद्धा प्रकार कमी होतो. ह्याचबरोबर आघाड्याच्या पानांचं जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने तेल केलं आणि त्याचं कर्णपूरण म्हणजे कानात ते तेल घातलं तर कर्णनाद म्हणजे कानामध्ये विविध आवाज येण्याचे जे प्रकार असतात ते सुद्धा कमी होतात. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी किरण यांचा प्रश्न होता आणि ह्यालाच अनुसरून मला पण विचारायचं असं अनेक वेळेला होतं की दोघांची तपासणी नॉर्मल असते तरीही गर्भधारणा होत नाही, काय कारण असावं नेमकं? तरी जर आता खेडेगावातल्या बऱ्याचशा लोकांचे जेव्हा आपल्याकडे केसेस येतात ना त्यावेळेस हे जाणवतं, म्हणून एक समय छेदाने ह्याचं उत्तर स्त्री आणि पुरुष वंदत्व अशा हिशोबाने आपण देऊन ठेवूया की जेणेकरून लोकांना ते समजेल आणि पुढचा प्रश्न विचारताना फक्त तो पुरुषाच्या संदर्भात आपल्याला सोडवता येईल. तर असं होतं की स्त्रियांच्या बाबतीत अनेक कारणं आहेत. तर त्याच्यामधलं पहिलं कारण जे असतं ते म्हणजे बीजग्रंथीचं काम व्यवस्थित होत नाही, त्याच्यामध्ये गाठी तयार उत्पन्न व्हायला लागतात, ओव्युलेशन व्यवस्थित न होण्याची प्रक्रिया असू शकते किंवा त्या चॉकलेट सिस नावाचा आजार जो असतो तो दिसू शकतो. आणि त्याच्याबरोबरीनं ज्या बीजवाहिनी आहेत त्याच्यामध्ये पाणी साचणं, त्याचा टीबी होणं, आतमध्ये कुठेतरी ब्लॉक येणं असा प्रकार होऊ शकतो. गर्भाशय जे आहे ते द्विशृंग म्हणजे सेप्टेड असं गर्भाशय असण्याची बऱ्याच वेळेला कंजनॅटल अॅनॉमली असू शकते. गर्भाशय आतली जी आहे ती अतिशय पातळ असते किंवा जास्ती जाड असते किंवा त्याच्यामध्ये एंडोमेट्रोसिस सारखा एखादा आजार असू शकतो किंवा फायब्रॉइड्स खूप मोठ्या प्रमाणात असू शकतात. वजायनल पीएच जी आहे ती जास्ती असणं किंवा खूप कमी असणं असा प्रकार असू शकतो. श्वेतप्रद किंवा रक्तप्रदरासारखा त्रास होऊ शकतो. वीस पद्धतीचे योनिव्यापत नावाचे जे आजार सांगितले ते त्याच्यामध्ये असू शकतात. हार्मोनशी संबंधित आधुनिक शास्त्राच्या काही घटना आहेत अशा असू शकतात. आणि ह्याच्या सगळ्याच्या बरोबरीनं जर पुरुषाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स येत असतील आता आपण मगाशी विचार केल्यासारख्या तर त्या सगळ्याचा परिणाम म्हणून वंध्यत्व येत असतं आणि मग कुणाचं वंध्यत्व आहे हे शोधून काढायला लागतं. तर पुरुषांच्या बाबतीत आता जे शुक्राचे गुणधर्म आपण सांगितले तसं स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा शुक्राचे गुणधर्म आणि स्त्रीबीजाचे गुणधर्म सांगितलेत आणि त्याचेही तसेच आठ दोष सांगितलेले आहेत. तर पहिल्यांदा त्याचं प्रत्यक्षाने प्रमाणाने ते पहिल्यांदा जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं आणि मग त्याची ट्रीटमेंट जी असते ती सोपी असते. तुम्ही असं लक्षात घ्या की कोणत्याही शास्त्रामध्ये गेल्यानंतर निदान एकदा व्यवस्थित झालं डायग्नोसिस की ट्रीटमेंट ही खूप चांगली उपलब्ध असते, मग ते अॅलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे किंवा आयुर्वेद असू दे. तर या पद्धतीने विचार करून आपण वंध्यत्वाचा जर स्त्रियांच्यावरती विचार करायला लागलो तर त्याचं उत्तर निघू शकतं. मग जो प्रश्न आलेला होता तो ह्याच पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आता तुम्ही जर म्हणालात ना की हे सगळं नॉर्मल आहे तरी सुद्धा दिवस जे आहेत ते राहत नाही आहेत असं जे होतं त्याच्यासाठी एक महत्वाचा भाग लक्षात आलेला तुम्हाला मी मुद्दाणून सांगतो की कोंबडी जशी अंड्यावरती बसते आणि अंडं उबवते तर त्या उष्णतेने तिच्या ते उबवलं जात असतं, तसं स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की गर्भाशय जे आहे त्याच्या मागच्या बाजूला रेक्टम आहे आणि पुढच्या बाजूला ब्लॅडर आहे, तर त्या विष्ठेची जी उष्णता आहे त्याच्यावरती गर्भाशयाची फिजिओलॉजी अवलंबून असते असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं त्या मळामध्ये जर काही विकृती यायला लागली, त्या थंडपणा यायला लागला, जास्ती गरमपणा यायला लागला तर त्याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा खूप महत्वाचा आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. आणि हे होत असताना त्याच्याबरोबरीनं ब्लॅडरमध्ये उत्पन्न झालेल्या ज्या काही घटना आहेत मूत्रातल्या त्या सुद्धा गर्भाशयावरती परिणाम करत असतात. हे जर आपण लक्षात घेतलं तर सगळं नॉर्मल आहे असं आपण म्हणत जरी असलो तरी मूत्रामध्ये आणि मलामध्ये विकृती असते आणि त्यासाठी औषध देणं गरजेचं. म्हणजे एक व्यवस्थित सांगोपांग विचार हा एका आयुर्वेदिक तज्ञाकडे जाऊन करणं मला वाटतं फार महत्वाचं आहे. आणि याचबरोबर जेव्हा आपण बघतो की शुक्रधातू, साधारणतः शुक्रधातू म्हणताना धातू हा शब्द आहे ना हा दोन प्रकारे वापरला जातो आयुर्वेदामध्ये. धारणात धातवः म्हणजे शरीर धारण करणारं जे महत्वाचं कार्य आहे हे शुक्राचं असतं. तर ह्याच्या अनुषंगाने विचारते की जे शुक्र धातू आपण जे म्हणतो त्याचं विशेष कार्य शरीरामध्ये काय असतं? असं आहे, आपल्या शरीरात सात धातू आहेत आणि प्रत्येकाची कामं जी आहेत ना ती वेगळी सांगितली आहेत. प्रीणनम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च कर्माणी धातूनाम क्रमशो विधू असं म्हटलेलं आहे. तर गर्भाचं उत्पादन करणं हे शुक्राचं प्रथमदर्शनी दिसणारं काम जे आहे ना ते महत्वाचं आहे. पण या शुक्रातून आणि सप्तधातूतून ओज नावाची एक गोष्ट उत्पन्न होते आणि ती जी ओज नावाची गोष्ट आहे ती आपल्या मनावरती आणि शरीरावरती कंट्रोल करत असते. व्याधी क्षमता किंवा रेजिस्टिव्ह कपॅसिटी जी आहे बॉडीची, रोगप्रतिकारक शक्ती ती त्याच्यावरती अवलंबून असते. आणि हे जर लक्षात घेतलं तर शुक्राच्या कामाच्या मध्ये ओजाचं वर्धन हा सुद्धा एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरीनं गर्भोत्पादनाचं काम जे आहे तेही लक्षात घ्यायला पाहिजे. शुक्र शरीर जेवढं चांगलं असेल तेवढं ब्रह्मचर्य पालनाचं महत्व जे आहे ना ते लक्षात येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आजार शरीरात होते
होत नाहीत आणि आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवळीवरती आपलं सगळं आयुष्य चाललेलं असतं. तर ते आहाराचं जेवढं महत्व आहे तेवढंच ब्रह्मचर्याचं तेवढं शुक्र धातूचं महत्व जे आहे ते पुरुषांच्या निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. आशिष प्रश्न विचारतायत अकोल्यावरून. नमस्कार आशिष, बोला, प्रश्न विचारा. हा बोला आशिष, आपला प्रश्न. आशिष गिरे बोलतो अकोल्यावरून. माझ्या लग्नाला 8 वर्ष झाले मॅडम आणि मूळ बाळ नाही आहे आम्हाला सध्या काही. माझे रिपोर्ट नॉर्मल आहे. पत्नीचं जे स्त्रीबीज आहे ते फलित होत नाही आहे. तुमचं वय किती आहे पत्नीचं? पत्नीचं वय 27 आणि माझं 35. बरं, ठीक आहे सर. त्यांचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते हा प्रश्न. त्यांना 8 वर्ष झाली आहेत लग्नाला. त्यांचं स्पर्म काउंट वगैरे नॉर्मल आहे, पण पत्नी जी आहे त्यांचं स्त्रीबीज फलन न होणं हा प्रॉब्लेम आहे त्यांना. जरी पुरुष वंध्यत्वाशी संबंधित नसला तरी आपण थोडंसं त्यांना मार्गदर्शन थोडक्यात करूया. स्त्रीबीज जर उत्पन्न व्यवस्थितरित्या होत नसेल ना तर हा प्रश्न असा भेडसावू शकतो. आणि इतर सगळं जर बघून झालेलं असेल तर मी आता जसं म्हटलं तसं मलाशयाशी संबंधित त्यांची तक्रार काय आहे, मूत्राशयाशी संबंधित काय तक्रार आहे, की रेक्टिफाय करणं तो प्रॉब्लेम जो आहे तो हे खूप महत्वाचं आहे. पण हे करत असताना लता करंजे नावाची एक वनस्पती आहे, त्याला सागरगोटे किंवा गजगे असं आपण म्हणतो, तर त्याची चूर्ण जी आहे ती सुंठीच्या काड्यावरती जर घेतली गेली तर ओव्युलेशन व्हायला अप्रतिम फायदा होतो. त्याच्याबरोबर करवंद नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. करवंदाचं मूळ हे विषारी असतं, पण त्याची जी कच्ची फळं आहेत त्याचा ओव्युलेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा जो आहे तो होऊ शकतो. आणि त्याचा वापर चूर्ण स्वरूपात सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे दरवेळेला ते फळ मिळेल असं काही होणार नाही, पण या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय की आपल्या जेवणाच्या वेळा जर व्यवस्थित फिक्स केल्या गेल्या तर 24 ते 28 दिवसानंतर हळूहळू पाळी जी आहे ती नॉर्मली यायला लागते. आणि मग 12 ते 14 दिवसाच्या दरम्यान ओव्युलेशन होणं ही प्रक्रिया व्यवस्थित घडायला लागते. पण वाताची गती जी आहे ती विकृत झाल्या कारणानं ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. तर वाताची ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये अंगाला तेल लावणं आणि जवळच्या वैद्याकडे जाऊन लघु वमन किंवा वमन घ्यायचं आणि नंतर पंचकर्मातला भस्ती करायचा, तर हा ओव्युलेशनशी संबंधित प्रॉब्लेम आहे. बरोबर सर. आणि आपल्याकडे सहज अनुषंगाने आल्यात आपल्याकडे शिवलिंग बीज आणि पुत्रजीवक ह्या आपण 2 वनस्पती आणल्यात, ज्या आपण शुक्र म्हणजे पुरुष वंध्यत्वासाठी पण वापरतो आणि स्त्री वंध्यत्वासाठी पण वापरतो. मला बघण्याची इच्छा आहे सर. आणि आपण दर्शकांना सुद्धा दाखवूया. पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व या दोघांमध्येही शिवलिंग बीज आणि पुत्रजीवक ह्या ज्या 2 वनस्पती आहेत त्यांचा आपण अप्रतिम उपयोग करतो. जसा आता ओव्युलेशनचा प्रकार विचार मांडला सर, आपण नक्की बघूया हे काय आहेत. ही जी वनस्पती आपल्यासमोर आता दिसतेय हे जे फळ आहे हे शिवलिंगीचं फळ आहे. आणि बऱ्याच शेतकरी वर्गाने हे बघितलेलं असेल, शेताच्या बांधावरती वगैरे ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावरती आढळते. पिकल्यानंतर हे फळ केशरी लाल रंगाचं होतं आणि याच्या जर बिया बघितल्या तर सांबाच्या पिंडीसारखा याचा आकार असतो. याची पानंही तुम्ही बघून घ्या. कॅन्सरच्या पेशंटना आम्ही याचा खूप मोठ्या प्रमाणावरती पानांचा वापर करतो. आणि पारद बंधनासाठी पाऱ्याची औषधं तयार करताना पाऱ्याची गोळी तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर ह्या शिवलिंगीचं बीज आहे ते पुरुषाच्या शुक्रजंतूंची मोटिलिटी जी आहे ती वाढवतं. आणि त्याच्याबरोबरीनं पुत्रंजीव म्हणून जी वनस्पती त्याच्या बिया आणि या शिवलिंगीच्या बिया यांचा काढा जर 2 वेळेला घेतला स्त्री आणि पुरुषांनी तर पुरुष आणि स्त्री वंध्यत्वाची जवळजवळ 70% कारणं जी आहेत ती उत्तम पद्धतीने या वनस्पतीने कमी करतात. अच्छा, निश्चितच फार. आणि आपल्या सहज आपल्या महाराष्ट्रामध्ये सहज उपलब्ध अशा या वनस्पती आहेत, फक्त जरा डोळेसपणे बघण्याची गरज आहे आणि ही ओळख तर आपण करूनच देतोय. आपल्याला प्रश्न येतोय. महेश प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार. नमस्कार महेश जी, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या लग्नाला 1.5 वर्ष झालं आहे आणि 1.5 वर्षामध्ये आणि मी 1.5 वर्षामध्ये मी रिपोर्ट चेक केला आहे दवाखान्यात जाऊन, डॉक्टरांनी चेक केला आहे. आपला प्रश्न सलग विचारा. चेक केला आहे तर मला सांगितलं आहे डॉक्टरनी की आपल्यात शुक्राणूचं प्रमाण खूप कमी आहे. त्याच्यावर शुक्राणू वाढवण्याकरता किंवा त्याची काळजी घेण्यासाठी काय करावा? तुमचं वय किती आहे आणि इतर काही आजार आहे का तुम्हाला? आजार काही नाही, व्यसन होतं डॉक्टरनी सांगितलं, व्यसन सोडून द्या म्हणजे जे पुढे वगैरे आहे व्यसन आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद सर. त्यांचा प्रश्न असा आहे की 1.5 वर्ष मॅरेज हिस्ट्री आहे आणि त्यांचं स्पर्म काउंट जेव्हा केलं तेव्हा शुक्रजंतूंचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी आढळलं, थोडीशी व्यसनाचा इतिहास आहे तर तो त्यांनी कमी केलेला आहे. कळू शकलेलं नाहीये. तर शुक्र धातू जो शरीरातला आहे
तो शुक्रम तू सौम्यम असं म्हटलेलं आहे. थंडपणा त्याच्यामध्ये खूप आहे. त्यामुळे प्रत्येक आणि प्रत्येक व्यसनाचा परिणाम जो आहे, अगदी चहाच्या व्यसनाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती येत असतो. धूम्रपानाचा तर नक्की येतो, कारण तंबाखूचा परिणाम प्लस धुराचा परिणाम असं दोन्ही येतं. आणि सिगारेट ओढल्यानंतर 2 सेकंदामध्ये ते औषध जे आहे त्यातलं विषारी द्रव्य हे मेंदूकडे जातं आणि 9 सेकंदामध्ये ते यकृताकडे जातं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने त्याचा परिणाम होत असतो. तर पहिले ना काही गोष्टी करायच्या आधी, औषधाच्या आधी आयुर्वेदान काय सांगितलेलं असतं, खाणं पिणं वागणं सुधारा. तर त्याच्यामध्ये व्यसन जे आहे ते हळूहळू कमी करणं हे खूप महत्वाचं आहे. मूत्रसंग्रहण एक गण म्हणून चरकसंहितेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याचं चूर्ण जर घेतलं किंवा त्याचा धूर जर घेतला गेला तर तंबाखू व्यवस्थित सुटू शकते. दारूसारखी व्यसनं असतील तर मग दुधाचे बस्ती येणं, दूध थोडं थोडं पीत हळूहळू दारू कमी करत नेणं, अशा पद्धतीचे उपचार करता येतात. आणि गुटखा वगैरे सारखे पदार्थ सुद्धा त्या मूत्रसंग्रहण गणाने सोडवता येतात. तर हे पहिल्यांदा करायला पाहिजे, कारण ही सगळी विषारी द्रव्य आहेत आणि आपल्या शरीरातलं ओज जे आहे त्याच्या बरोबर विरोधी गुणधर्म जे आहेत ते या विषाचे असतात. आणि असं जर असेल तर ते ओज ज्या गोष्टीपासून तयार होते त्या शुक्रधातू हा प्रधान सांगितलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही शुक्राच्या संबंधात कोणताही हा त्रास असताना, व्यसनं सगळी चालू आहे, तिकटामिकटाचं खाणं सुरू आहे, उन्हातानात फिरणं आहे, रात्रीचं जागरण आहे, आणि तरी सुद्धा औषध घेऊन बरं होतो असं काही होत नाही. म्हणजे औषध विकत घेऊन आरोग्य विकत घेता येतं असं मात्र नसतं. तर पहिल्यांदा खाणं पिणं वागणं याच्यातले बदल व्हायला पाहिजे. वृषण ग्रंथींच्या ठिकाणी उष्णता जास्ती जर असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा, लहानपणी झालेला गोवर कांजिण्याच्या परिणामांनी विष शरीरात राहिलेलं असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा हा शुक्रधातूचा परिणाम जो आहे तो कमी होऊ शकतो. आधुनिक शास्त्रानुसार जे वेगवेगळे एन्झाइम्स असतात आणि हे शुक्र उत्पन्न करण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये प्रोटीनचा एक मॉलिक्युल आणि त्याच्याबरोबरीनं सॉल्टचा मॉलिक्युल असतो. आणि 40 पुढे जर टेम्परेचर जायला लागलं शरीराचं तर मग ते दोन्ही सेपरेट होतात आणि मग एन्झाइमची कामं होत नाहीत असं आधुनिक शास्त्र म्हणतं. तर आयुर्वेदानुसार ही जी गोष्ट आहे ती अग्नीच्या संबंधात आम्ही लक्षात घेतो. मज्जा धातूचा जो अग्नी आहे, मज्जाग्नी, तो जर चुकीचा असेल तर शुक्राच्या अशा विकृत ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात येतात. तर हे कमी होण्यासाठी म्हणून एक उत्तम पद्धतीची वनस्पती मीठ आणलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो आणि ती तुम्ही लक्षात घ्या. निश्चितच शुक्र धातू वृद्धी कर अशी जी वनस्पती आहे या वनस्पती विषयी आपण जाणून घेऊया. ही बऱ्याच कार्यक्रमात दाखवलेली वनस्पती आहे. तर ह्याचं हे मूळ तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, हे शतावरी नावाची वनस्पती आहे आणि शुक्रवर्धनासाठी आणि वृषत्वासाठी ही अप्रतिम काम करते. या पुरुषांच्या शरीरातला शुक्रधातू उत्तम पद्धतीने वाढवणं आणि त्यांचं समागमाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. शतावरी कल्प म्हणून जो सांगितला जातो तो ह्याचाच बनवला जातो. शतावरीचं तेल जे नारायण तेल आहे ते ह्याच्यापासून बनवलं जातं. ह्याचा शरीराला लावण्यासाठी उपयोग करणं आणि पोटामध्ये घेणं ह्याच्यासाठी हे वापरता येऊ शकतं. यांनी शुक्राचा काउंट जो आहे तो वाढण्यासाठी मदत होते आणि त्याच्याबरोबरीनं मोटिलिटी जी आहे ती सुद्धा यांनी चांगल्या पद्धतीने वाढते. दुसरं इथं एक आणखीन एक द्रव्य आहे ते आता बघणं इष्ट ठरेल. या छोट्या ज्या बिया दिसतात पांढऱ्या रंगाच्या, या कपिकच्छू किंवा खास कुईली नावाची जी वनस्पती आहे ती ही वनस्पती आहे आणि त्याच्या ह्या बिया आहेत. तर याच्यावरती असं म्हटलंय की कपिकच्छू वृषम वृषा मधुरा भ्रूणी गुरु तिक्ता वातहरी बल्ल्या कफ पित्तास्र नाशिनी अशा इथे गुणधर्म सांगितलेले आहेत. अतिशय वृषम वृषा म्हणजे काय, शुक्र वाढवण्याचं अतिशय अग्रणी असं हे औषध आहे. आणि याची वनस्पतीचं चूर्ण जर पोटात घेतलं गेलं तर अल्झायमरसारखे आजार सुद्धा म्हातारपणे होत नाहीत आणि शुक्राची अभिव्यक्ती शरीरामध्ये परिपूर्ण होते. आणि शुक्राच्या संबंधांचे जवळजवळ 80% ते 85% प्रॉब्लेम ह्या एका वनस्पतीने सुटू शकतात. तर याचा माझ्या मते त्यांनी जर वापर करून घेतला गेला तर हा प्रश्न त्यांना भेडसावणार नाही. आणि थंड पाण्यामध्ये सीड्स बाद घेणं हे प्रकरण जे आहे त्याच्याबरोबर जर केलं गेलं तर वृषण ग्रंथींचं टेम्परेचर सुद्धा कमी होतं. निश्चितच मला वाटतं पुरुष वंध्यत्वामधील एक फार महत्वाची चिकित्सा आता सरांनी सांगितलेली आहे. याचबरोबर आता आपण कार्यक्रमात ब्रेक घेऊया, मात्र कार्यक्रमात आल्यावर पुन्हा डेंग्यू ही जी समस्या आज महाराष्ट्रात पूर्ण भेडसावते आहे त्यासाठी काय आयुर्वेदिक चिकित्सा आहे ह्याची पण थोडक्यात माहिती घेऊया. वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक सुद्धा बघूया. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही आता दाखवत आहोत, तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 0202443025 किंवा 62. दुसरा क्रमांक 0959581072. तिसरा क्रमांक 0808734721. ईमेल
श्रीविश्वामृत@gmail.com. पावसाळा जरी संपलेला असला तरी डेंग्यूची महाभयंकर साथ अजूनही आहे आणि त्यासाठी आयुर्वेद या चिकित्सा आपण काय करू शकतो पटकन बघून घ्या. दुर्वांचा स्वरस, तुळशीचा स्वरस आणि बेलाचा स्वरस असा जर आपण एकत्र करून दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घेतल्यास प्लेटलेट काउंट वाढतो. याचबरोबर अंगावरून अधिक जर मासिक स्त्राव जात असेल त्यावेळी पोट दुखणं किंवा महिन्यातून दोन दोन वेळा जर मासिक पाळी येत असेल तर त्यासाठी दोन दोन चमचे दुर्वांचा रस हा खडीसाखरेसह जेवणापूर्वी घ्यावा. नुकतेच अजून गणपती चालू आहे त्यामुळे दुर्वांचा खूप वापर आपण करत असतो, या अनुषंगानेच आपण हे सांगितलंय सर. सर, जेव्हा आपण पुन्हा एकदा पुरुषवंध्यत्वाकडे वळतो तेव्हा पुरुषवंध्यत्वाची नेमकी कारणं काय आहेत आणि त्याच्या तपासण्या कोणकोणत्या, लक्षणं काय आहेत आणि त्याच्या तपासण्या काय करायच्या? जसं आता तुम्हाला मी सांगितलं तसं आठ पद्धतीचे शुक्राचे दोष असतात आणि ते दोष जे आहे ते वैद्याला समजू शकतात. त्यामुळे सीमेन अनालिसिस करताना जसं तुम्ही शुक्र धातूचं परीक्षण करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये तुम्ही ते नेता तशा पद्धतीने वैद्याकडे जाऊन सुद्धा शुक्राच्या धातूचं परीक्षण त्याच्याकडनं तुम्ही करून घ्या. म्हणजे त्यातला नेमका काय दोष आहे, दोषांच्या नुसार वात पित्त कफानुसार वगैरे हा आपल्याला समजू शकतो, वैद्याला समजू शकतो आणि मग त्याची ट्रीटमेंट ही सुलभ होते. आधुनिक शास्त्राने जशा मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन सांगितलेले आहेत तसं आपल्या शरीरामधल्या प्रत्येक घटकांच्या प्रत्यक्ष प्रमाणाने, अनुमान प्रमाणाने, उपमान प्रमाणाने, शब्द प्रमाणाने अशा वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा ज्या आहेत त्या करता येत असतात आणि त्याच्याबरोबर दर्शन, स्पर्शन आणि प्रश्नन अशा पद्धतीने परीक्षा विचारून त्याच्याविषयीचं ज्ञान जे आहे ते करून घेता येतं. समागमाची इच्छा न होणं किंवा इंद्रियाला ताठरपणा नसणं, संपूर्ण शरीरामध्ये हलकेपणा जास्ती असणं, विसविशीतपणा जास्ती येणं, स्थौल्य खूप मोठ्या प्रमाणावरती असणं, मूळव्याधीसारखा त्रास असणं, जननेंद्रियाच्या ठिकाणी त्वचारोग असणं, त्याचा परिणाम जो आहे तो काउंट कमी होण्यासाठी बऱ्याच वेळा होतो असं लक्षात येतं आणि त्यासाठी दंती आणि कोदरू अशी दोन औषधं आयुर्वेदानं वापरली आहेत. अशा पद्धतीच्या गोष्टी असणं, वृषणग्रंथीची वाढ व्यवस्थित झालेली नसणं, वृषणग्रंथी नसणं, असे वेगवेगळे प्रकार जे आहेत ना ते आपल्याला या पुरुषवंध्यत्वाच्या बाबतीत लक्षात घेता येतात. मनाचा विचार सुद्धा महत्वाचा असतो. कंजनायटल काही आजार असतील शरीरामध्ये, हृदयाशी संबंधित, फुफ्फुसाशी संबंधित, तर त्याचा हा परिणाम होऊ शकतो. सिझोफ्रेनियासारखी आजार पण आहेत आणि त्याची औषधं घेतली जात आहेत, त्याचा सेक्स ऑर्गनवरती परिणाम येतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लक्षणं काय दिसतात हे बघायला लागतं आणि ते बघितल्यानंतर त्याची ट्रीटमेंट घ्यायची शक्य होत असते. तर मगाशी सांगितलं तसं मलावष्टंब जर असेल, मूत्रमार्गाशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल, ब्लड प्रेशरचं कोणतं औषध सुरू असेल, मधुमेह असेल, तर त्याचा मज्जातुंचीवरती झालेला परिणाम हा सुद्धा पुरुषवंध्यत्वाला आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण बघायला पाहिजे आणि मग ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बरोबर, म्हणजे हा सर्वांचा विचार आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेला आणि त्याप्रमाणे जर आपण डायग्नोसिस केलं तर उपचार उत्तमच होणार आहेत आणि परिणाम यशही चांगलं येणार आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे. गणेश प्रश्न विचारत आहेत अहमदनगरवरून. नमस्कार गणेशजी, बोला. हॅलो. हा बोला. गणेश लाड, वय वर्ष माझं 27, अहमदनगरहून बोलतोय. तर सर मला असं विचारायचंय मॅडम तुम्हाला, का माझ्या लग्नाला एक वर्ष झालं तर एक वर्षानंतर अजून आम्हाला मूल वगैरे काही नाहीये. तर जे आम्ही डॉक्टरकडे चेकअप केलं तर श्रीबीज आहे ते आहे, म्हणजे त्याविषयी काही प्रॉब्लेम नाही. पण जे त्यांचं म्हणणं आलं का पुरुषांचे जे शुक्राणू आहेत ते क्रिएट होत नाहीत, त्यासाठी काय करा. बरं, काही तपासणी झालेली आहे का तुमची, सोनोग्राफी किंवा काही इतर? सोनोग्राफी झालेली आहे. ठीक आहे सर. काय सर विचारायचं आहे? काही नाही, काही प्रश्न विचारायचा नाही आहे. वय एवढं लहान असताना शुक्रजंतूंचा हा प्रॉब्लेम आहे हे फारसं चांगलं नाहीये. तरुणवयाचं जर विकृत सवयी असतील तर त्याचा हा परिणाम येऊ शकतो. परंतु तरी सुद्धा त्यांनी एक करण्यासारखं औषध जे आहे उत्तम ते सांगण्याच्या आधी त्यांनी खाणंपिणं वागणं कसं ठेवायला पाहिजे हे मुद्दा सांगूया. तिखट पदार्थ, कडू पदार्थ आणि खारट पदार्थ हे शुक्रधातूला साक्षात विरोधी आहे, तर ते तुम्ही जेवणातून काढायला सुरुवात करा. तुरट गोष्टी सुद्धा फारसं घेऊ नयेत, पण मधुर रसात्मक असं अन्न त्यांच्या पोटात जायला पाहिजे. गायीचं किंवा म्हशीचं दूध जे आहे खडी साखरेवरती खाणं हे उपयोगी आहे. दही हे आमच्या वैद्य लोकांना अतिशय अप्रिय पदार्थ आहे आणि त्यांनी अनेक पद्धतीचे आजार उत्पन्न होतात. पण शुक्रवर्धनासाठी दह्याचा वापर जो आहे तो रसाल किंवा श्रीखंडाच्या पद्धतीने किंवा शिखरणीच्या पद्धतीने त्यांच्या बाबतीत करता येईल आणि त्यामुळे शुक्रधातूचं वर्धन होऊ शकतं. महाबला तेल नावाचं एक तेल आहे, महाबला या वनस्पतीपासून तयार केलेलं. ते जर पोटामध्ये ताकावरती घेतलं सकाळ आणि संध्याकाळी एक साधारण 4-4 चमचे, संध्याच्या वेळी फक्त घेतलं आणि 4 चमचे ताकावर 1 चमचावर ते जर घेतलं गेलं तर शुक्राणू वाढणं हे अगदी सहज शक्य आहे. याच्याबरोबर शरीराची उष्णता जर त्यांची कमी झाली तर मग शरीरातलं सौम्य गुणात्मक शुक्र जे आहे ते वाढू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरातला रसधातू जो आहे पहिला तो आहारसातून तयार होत असतो, तर 4-4 वेळा खाणं ही प्रक्रिया व्हायला नाही पाहिजे.
विरुद्धाशन नावाची जी गोष्ट आहे ती व्हायला नाही पाहिजे. म्हणजे आंबट पदार्थ चहासारखे पदार्थ एकत्र जाणं, जेवल्यानंतर लगेच चहा पिणं, जेवल्यानंतर लगेच व्यायाम करणं, उन्हात नालायने एकदम पाणी पिणं, अशा विरुद्ध गोष्टी त्यांनी करायला नाही पाहिजे. त्याचा शुक्रवारची खूप वाईट परिणाम होतो. व्यसन असतील तर त्यांनी ती सोडून दिली जायला पाहिजे. आणि एक घरगुती तुम्हाला औषध सांगतो या आजारासाठीचं, ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक बत्तासा घ्यायचा आणि त्या बत्ताशावरती वडाच्या झाडाचे एक 5 ते 7 थेंब टाकायचे आणि ते रोज पहाटेच्या वेळी तुम्ही घेत चला आणि घरी आल्यानंतर एक कपभर दूध घेत चला आणि 3 महिने साधारण ब्रह्मचर्य पाळायचं, खाण्यातले हे बदल करायचे, तर तुमच्या शरीरामधल्या शुक्रधातूंची वाढ नक्की झालेली असेल. त्यावेळी जर तुम्हाला मलावष्टंभ किंवा संडासला खडा व्हायला लागला तर रात्री झोपताना इसबगोल नावाचं औषध घ्यायचं, तुम्ही भिजवून घेत चला, म्हणजे तोही प्रश्न सुटेल निश्चितच. मला वाटतं शुक्रधातू जो आहे ना की ही दुधावरचं जे तूप असतं, म्हणजे दुधापासून अनेक प्रक्रिया करत करत आपण एक सारवान भाग बनवतो, तसाच हा शुक्र धातू आहे. त्यामुळे रसापासून सगळी सुरुवात करू, जर आपण आहार उत्तम ठेवला तरच शुक्रधातू उत्तम होणार आहे असं मला पण वाटतं. सर, जेव्हा आपण अनेक कारणांचा उहापोह केला, लक्षणं बघितली, नेमकी कारणानुसार आपण औषधोपचार कसे करावेत? कसं आहे, आता ही कारणं बघितली ना तर बऱ्याच वेळा असं होतं की शुक्रधातूचा स्वतःचा आधार नसतोच मुळी. आता एखादी व्यक्ती मीठ जास्ती खात असेल किंवा क्षार जास्ती खात असेल तर मग क्षाराचा परिणाम त्याच्या रक्तावरती होतो, रक्त विदग्ध होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो शुक्रावरती येतो, असंही होऊ शकतं. तर अशा वेळेला पुरुषत्वाचा नाश करणारा क्षार जो आहे तो तब्येतीतनं तो आपल्या खाण्यापिण्यातनं काढणं हे गरजेचं आहे आणि त्या क्षाराला नलिफाय करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या शरीरामध्ये जाणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे कारणानुसार ट्रीटमेंट हे घडतं, पण हे करताना पंचकर्मांनी शरीराची शुद्धी जर केली गेली, संसर्जन क्रम व्यवस्थित पाळला गेला आणि वैद्यांनी सांगितलेलं खाणं पिणं वागणं जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि लोक पहिल्यांदा तुम्ही हेच करा, औषधाच्या पहिल्यांदा मागं लागू नका, पहिल्यांदा आयुर्वेदाने सांगितलेलं कसं वागावं, काय खावं, कसं प्यावं हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर पुढचा ट्रीटमेंटचा भाग शक्यतो करायलाच लागत नाही अशी परिस्थिती उत्पन्न होते. तर ह्या अनुरोधाने तुम्ही जवळच्या वैद्याकडे जा, तुमची तब्येत दाखवा आणि त्यानुसार योग्य ते पंचकर्म जे आहे ते करा. कारण शरीरामध्ये जर खूप घाण तयार झालेली असेल, कधी शरीराची स्वच्छताच आतून झालेली नसेल आणि आपल्याला हवं तसं आपण जर वागलेलो असू तर शरीरातल्या ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या सप्तधातूंच्या वरती येतो आणि मग तो शुक्राच्या वरती येत असतो. तर हे घाण समजा डबकं आहे पाण्याचं आणि ते पाणी आटवायचं आहे तर उन्हाने आणि वाऱ्याने ते आटू शकतं, पण धरणासारखं तुम्ही जर घाण तुमच्या शरीरात साठवून ठेवलेली असेल तर मग ऊन आणि वाऱ्याचा तिथं उपयोग नाही, तिथं धरणाचा बांध फोडायला पाहिजे किंवा त्याचे दरवाजे उघडायला पाहिजे, ते उघडणं म्हणजे पंचकर्म आहे. तर हे सगळं जे आहे ते वैद्याकडून करायचं, स्पामध्ये जाऊन करायचं या गोष्टी नाहीये. तिथं आयुर्वेदाची हेंडसाळ होते आणि वैद्याकडे आणि वैद्याकडे जाऊनच शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म करणं हे शुक्रधातूच्या अनेक गोष्टींच्यासाठी उपयोगी पडणारी गोष्ट निश्चितच. आणि हा जो तुम्ही आता उल्लेख केला की इतर अनेक जे आयुर्वेदिक डॉक्टर्स नसतात ते सुद्धा आजकाल पंचकर्म करतात आणि ह्याच्यामध्ये बघितलं जातं की एकाच दिवशी अनेक गोष्टींची क्रिया केली जाते, नेमका पंचकर्माला काळ किती लागतो? सर, कसं आहे, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वमन आपण द्यायचं आहे का, विरेचन द्यायचं आहे, त्याचा संसर्जन क्रम नंतर किती दिवसाचा आहे, स्नेहन किती दिवसात झालेलं आहे त्याच्या शरीराचं, ह्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी ठरतात. तर वेळ मिळाली म्हणून पंचकर्म करणं असं नाहीये. शरीरामध्ये काही विविक्षित लक्षणं अशी आजाराच्या स्वरूपात दिसली की हे करायला पाहिजे आणि स्वस्थ व्यक्तीने सुद्धा आपल्या गाडीचं आपण ओव्हरऑलिंग आणि सर्व्हिसिंग जे आहे ते 2 महिने करतो किंवा त्या लोकांचाच फोन येतो, तर तुम्ही वैद्याच्याकडे जाऊन त्यांना सांगा की आम्हाला फोन करत चला आणि योग्य वेळेला आम्हाला बोलून घ्या आणि त्या पद्धतीने सुट्ट्या काढा. विकेंडला कुठेतरी फिरायला जायचं आणि सुट्ट्या वाया घालवायच्या हे करण्यापेक्षा 40 नंतर तरी ऍटलीस्ट आपल्या तब्येतीला जपण्याच्या हिशोबाने पंचकर्म जर केलं गेलं तर त्याचा जाठाग्नीवरती चांगला परिणाम येतो, दीर्घायुष्य मिळतं, डॉक्टरांची बिलं कमी होतात आणि सगळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती घरच्या करत्या पुरुषाच्या ठिकाणी येऊ शकते. निश्चित सर. आणि जेव्हा आपण कारणानुसार औषधोपचार सांगत असतो तेव्हा अनेक वेळेला आपण स्पर्म काउंट केला जातो आणि स्पर्म काउंटमध्ये असा रिपोर्ट येतो की स्पर्मची म्हणजे जी वीर्याची मोटिलिटी आहे त्या स्पर्मची ती कमी झालेली आहे किंवा तो एकंदरच त्याचं जे पीएच आहे ते खराब झालेलं आहे, तर ह्याविषयी आपण काय सांगू शकतो आणि त्याच्यावर ते आधुनिक शास्त्रानुसार केलेली ही निदान असतात आणि ते होत असताना त्या व्यक्तीला स्थौल्य असतं. तर आयुर्वेद स्थौल्याची ट्रीटमेंट करतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्या शुक्रधातूवरती चांगला येतो. म्हणजे निदान जे आहे ते आधुनिक शास्त्राचं वेगळं आणि आयुर्वेदाचं वेगळं असू शकतं आणि ते काही वेळेला तुम्हाला पटणार नाही अशा पद्धतीचं असतं, पण आधुनिक शास्त्राने केलेलं निदान आहे तेच आम्ही करावं असं काही नाहीये. कारण आपलं शास्त्र हे जुनं आहे आणि आमची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे, हे लक्षात घेऊन याच्याकडे बघायला पाहिजे. तरी सुद्धा मोटिलिटी कमी झाल्यानंतर काय करायला पाहिजे तर हे जर बघितलं तर त्यासाठी भल्ला
मिथातक नावाची वनस्पती खूप उपयोगी आहे बिब्बा, आणि त्या बिब्ब्याचं एक बीज आहे ते मी इथं आणलेलं आहे, तुम्हाला मुद्दाम ते दाखवतो, आणि त्याचा वापर जर तुम्ही करून घेतला तर तो बिब्बा जो आहे तो आपण चटका देण्यासाठी हा जो बिब्ब्याचा वापर करतो किंवा भल्लातक हे एक अतिशय आपण बघूया आता प्रत्यक्षच ही बी दिसतीये, ही बिब्ब्याच्या आतली बी आहे म्हणजे त्याला गोडांबी असं म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काजू सारखं ते फळ लागत असतं आणि अग्नीची जी म्हणून संस्कृत नावाची सगळी भल्लातकासाठी आहे, तर हे अतिशय उत्तम वृक्ष असं औषध आहे आणि याचा क्षीरपाक जर करून घेतला, क्षीरपाक म्हणजे काय, ही वनस्पती साधारण एक चमचा हे बी घ्यायचं कुठून आणि त्याच्यामध्ये 8 पट दूध घालायचं आणि पाणी घालायचं आणि ते पाणी तेवढं उडून ते दूध उरलं की ते गाळून नंतर ते खडीसाखर घालून प्यायचं, असं जर केलं गेलं तर शुक्रजंतूंचीही वाढ होते आणि मोटिलिटी उत्तम वाढायला लागते. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग तुम्ही असं लक्षात घ्या की वीर्याशी संबंधित कोणतीही तक्रार आली तर पहिल्यांदा नैष्ठिकी ब्रह्मचर्य पाळणं हे करावं, त्यांनी निम्मे प्रश्न सुटतात, उरलेला आहार विहाराने सुटतात आणि एवढं करून जर झालं नाही तर तुम्ही वैद्याकडे जा आणि त्याच्याकडे पंचकर्म करून इतर आजारांची ट्रीटमेंट करा. निश्चितच हे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आयुर्वेदात त्रय उपस्तंभ आहेत. पुरुष वंध्यत्वाविषयी जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा मगाशी सरांनी उल्लेख केला की नैष्ठिकी ब्रह्मचर्य, नेमकं ब्रह्मचर्याचं आयुर्वेदात महत्व काय आहे? कसं आहे, आहार निद्रा ब्रह्मचर्य हे त्रय उपस्तंभ आपण बऱ्याच वेळा बऱ्याच कार्यक्रमात सांगितले, आजही त्याची चर्चा केली, परंतु नैष्ठिकी ब्रह्मचर्य याचा अर्थ योगशास्त्रानुसार अष्टविध मैथून सांगितलेले आहे आणि ते वर्ज्य करणं म्हणजे खरं ब्रह्मचर्य पालन हे आहे की जे विद्यार्थी दशेमध्ये वय वर्ष 8 पासून 25 वर्षापर्यंत व्हायला पाहिजे, तर त्या स्त्रीशी एकांतात बोलणं, तिच्याकडे बघून हसणं, तिला स्पर्श करणं आणि प्रत्यक्ष समागम करणं असे वेगवेगळ्या पद्धतीचे 8 मैथून कर्म सांगितलेले आहेत. मग हे असं कशासाठी सांगितलं गेलंय, तर शरीरामध्ये आपलं जे शुक्र आहे त्याचं गर्भोत्पादन हे काम आहे पण च्यवनत्व हे त्याच्या ठिकाणी आहे आणि स्वस्थानापासून भ्रष्ट होण्याचा त्याचा स्वभाव आहे आणि स्त्री हे शरीरातलं समोरचं जे प्रलोभन आहे ते पुरुषांच्या बाबतीत तरुण वयात जे आहे ते अतिशय वृष्य अशी गोष्ट म्हणून सांगितलेली आहे. सुरूपा यवनस्था या लक्षणेरिया विभूषिता या वशा शिक्षिता याच सा स्त्री वृष तपामता, असं चरक संहितेमध्ये चिकित्सा अध्याय पहिल्यामध्ये सांगून ठेवले, चरकाचार्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेलं आहे. कारण वाजीकरण नावाची जी गोष्ट आहे मैथून सामर्थ्य वाढणं ह्याच्यामध्ये संकल्प वृषाणाम असं म्हटलेलं आहे, तर हे सगळं लक्षात घेतल्यानंतर स्त्रीपासून पुरुषांनी जपणं हे ब्रह्मचर्याच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे आणि पूर्वी तपश्चरण करणारे लोक त्यामुळे स्त्रीपासून दूर राहायचे. तर हा विषय इथं महत्वाचा काय आहे, तर या शुक्राचं जर स्खलन खूप मोठ्या प्रमाणात तरुण वयात झालेलं असेल वेगवेगळ्या चुकीने तर त्याचा परिणाम आपल्याला लग्नानंतर भोगायला लागतो असं बऱ्याच वेळा होतं आणि व्यवहारात त्याची ट्रीटमेंट करायला लागते आणि म्हणून ब्रह्मचर्याचं महत्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे. या हिशोबाने या विषयाकडे आणि या हिशोबाने याच्या गांभीर्याकडे आपण बघितलं पाहिजे गांभीर्याने. आपल्याला पुढचा प्रश्न बीड वरून आलेला आहे, नितीन प्रश्न विचारत आहेत. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा सलर. हा, मी बीड वरून बोलतोय. माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत, तर 4 वर्षात आणखी अपत्य धारणा झालेली नाही समजा, परंतु आमची जी मोर्टॅलिटी आहे ती कमी आहे, 20% आसपास आहे आणि जी रॅपिडली प्रोग्रेस आहे तो फक्त 15% आहे आणि बरेच ट्रीटमेंट घेते आजपर्यंत परंतु काही रिझल्ट काही मिळाले नाहीये, तर डॉक्टरांनी टेस्ट बीपी करा म्हणून सल्ला दिला आहे, तर टेस्ट बीपी करावं की आपल्या इतर उपाय करावे, आपण सुचवल्याप्रमाणे आयुर्वेदिक उपाय करावे. ठीक आहे सर, काय मार्गदर्शन कराल त्यांना? कसं आहे, स्त्री आणि पुरुष या दोघांची पहिल्यांदा व्यवस्थित तपासणी करून त्या टेस्ट बेबी करण्यासारखं प्रकरण गंभीर आहे का हे बघणं आधी गरजेचं आहे. पंचकर्माचा त्यांनी वापर केलेला नसेल तर तो आधी त्यांनी करून घ्यावा, शरीराला वाव द्यायला पाहिजे, दोन व्यवस्थित वेळेवरती जेवायला लागल्यानंतर शरीरामध्ये शुक्र धातूची अभिव्यक्ती जी आहे ती व्यवस्थित व्हायला लागते आणि मग जी आत्ता सांगितलेली औषधं आहेत ती जवळच्या वैद्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता आणि मग शरीरातले बदल जे आहे ते नॅचरली चांगले होणं ही प्रक्रिया इतक्या लहान वयामध्ये अगदी नक्की चांगली होऊ शकते, तर पहिल्यांदा त्याचे प्रयत्न करायला पाहिजेत आणि नंतर मग टेस्ट बेबी किंवा इतर गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता. इतक्या लवकर त्याची करायची गरज आहे असं नाहीये, पंचकर्मापासून सुरुवात करणं हे तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि ते तुम्ही नवरा बायकोन दोघांनी करून घेणं हे इष्ट आहे आणि नंतर मग इतर गोष्टींचा तुम्ही विचार करावा. बरोबर सर, आणि जसं तुम्ही आता नैष्ठिकी ब्रह्मचर्याविषयी मार्गदर्शन केलं तसंच पुरुष वंध्यत्व आणि मानसिकता ह्यांचा काय संबंध? खूप जवळचा संबंध असतो, प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते आणि त्याच्यानुसार मनावरती लहानपण कसं गेलंय, आई वडिलांचे स्वभाव कसे होते, दडपण किती यायचं, शाळेमध्ये शिक्षक जे होते ते कसे होते, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवरती येत असतो आणि त्याच्यामध्ये जर त्याला काही न्यूनगंड असेल आणि मित्रांच्याकडनं मैत्रिणींच्याकडनं त्याच्यावरती जर बंबार्डिंग केलं गेलं असेल टॉन्टिंग करून, तर मग बऱ्याच मुलांना आणि पुरुषांना हा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती फेस करायला लागतो.
खूप स्ट्रेस टेन्शन आहे कामाचं, बॉस खूप सतावतोय, असं जरी असलं ना तर त्याचा परिणाम आणि डोक्यामध्ये जर ते विचार तसेच राहिले तर नक्की आणि नक्की परिणाम त्याचा सेक्स ऑर्गनवरती येत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपली मानसिकता चांगली ठेवणं, तुम्ही असं लक्षात घ्या की आपण जगामध्ये बदल करू शकत नाही, आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. तर बाहेरच्या एजन्सीज आपल्याला त्रास देतात तर तो बदल कसा करायचा, तर तो योगशास्त्राच्या साहाय्याने जेवढा स्ट्रेस मॅनेजमेंट शक्य आहे तेवढं इतर कशाने शक्य नाहीये. एकीकडे ब्राह्मी तेलाची शिरोधारा करावी, ओंकारासारखानी अनुलोम विलोमाने कपालभातीसारखे प्राणायाम करावेत आणि तुमच्या मानसिक ताणातून तुम्ही मुक्त व्हायला पाहिजे, म्हणजे शुक्र धातू जो आहे तो शरीरातला सक्षम होऊ शकतो. निश्चितच कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा पुरुष वंध्यत्वाविषयीच आहे. काय आहे तो आपण बघूया. सूर्य नमस्कार, उत्तानपादासन, सिद्धासन, पद्मासन ह्यामुळे शुक्रधातू किंवा वीर्यदोष संबंधित विकार जाऊन ब्रह्मचर्य पालनास मदत होते. शिवलिंगी चूर्ण 2.5 ग्राम आणि पुत्रजीवक चूर्ण 2.5 ग्राम दोन्ही जेवणापूर्वी घेतल्यास शुक्रधातू किंवा वीर्यदोष यांचे आजार नष्ट होतात. कांदा, लसूण, मद्य, मांस, चीज, पनीर या गोष्टी टाळल्यास ब्रह्मचर्य पालन सोपे जाते. वडाचा चीक दररोज पहाटे 7 थेंब एका बत्तास्यावर घेऊन पहाटेच खावा असे 21 दिवसांचे 3 कोर्सेस केल्यास वीर्यदोष नष्ट होतात. आरोग्य सल्ला मला वाटतं नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही आता दाखवतो, तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411-030. दूरध्वनी क्रमांक 0202-44-30-259 किंवा 62. दुसरा क्रमांक 0995-85-010-727. तिसरा क्रमांक 0808-7347-921. ईमेल shriviswamrut@gmail.com. हाच कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही पुन्हा बघू शकता मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत येऊन देत. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमामध्ये प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400-030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctordkmumbai@gmail.com. तुम्ही आम्हाला फेसबुकवर सुद्धा लाईक करू शकता किंवा तुमच्या कमेंट्स पाठवू शकता. आमचा पत्ता आहे facebook.com/ddsahyadri.in. याशिवाय हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा युट्यूबवर सुद्धा बघू शकता, youtube.com/user/ddsahyadri. पुरुष वंध्यत्वातील अनेक कारणांवर आपण चिकित्सा बघितली, लक्षणं बघितली, याचबरोबर शरीरातील इतर व्याधी आणि पुरुष वंध्यत्व ह्यांचा काय संबंध आहे थोडक्यात काय सांगाल? कसं होतं, मूळ व्याधीसारखा त्रास असतो आणि त्याचा ऑपरेशन करताना धक्का लागल्यानंतर बऱ्याच वेळा वंध्यत्व येऊ शकतं, नपुंसकत्व येऊ शकतं. त्याच्याबरोबर स्थौल्य खूप जास्ती मोठ्या प्रमाणात असेल तर मैथुनासहिष्णू सुद्धा असू शकतं आणि शुक्रधातूवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रक्तदाबाची औषधं काही सुरू असतील, मधुमेहाचा परिणाम म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या घडू शकतात. ह्याच्याबरोबर मानसिकता जी आहे ती सुद्धा त्रास देऊ शकते. खूप काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या ज्या भावना असतात त्याचा अतिरेक जरी झाला, कामाचा जरी अतिरेक झाला तरी शुक्रक्षय होऊन सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. रक्तपित्त नावाचा आजार आयुर्वेदात सांगितलेला आहे, त्यांनी रक्त खराब झाल्यानंतर ही गोष्ट घडू शकते. कुष्ठ नावाचा जे विकार किंवा त्वचा रोग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वंध्यत्वाची काही लक्षणं जी आहेत ते दिसू शकतात. मानस रोग असताना सुद्धा या गोष्टीची अभिव्यक्ती जी असते ती विकृत पद्धतीने होऊ शकते, त्याचाही परिणाम होऊ शकतो. मस्तिष्काशी संबंधित आणि पाठीच्या मणक्याशी संबंधित काही आजार असतात की ज्याचा परिणाम जो आहे तो सेक्स ऑर्गनवरती येऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे आणि तो लक्षात घेऊन ट्रीटमेंट केली तर मग ह्याची उत्तरं जी आपल्याला वाटतात तेवढी अवघड नसतात आणि बरीच सोपी जाऊ शकतात. बरोबर. आणि आयुर्वेदाची एक महत्वाची चिकित्सा म्हणजे पंचकर्म, ज्याचा आपण वारंवार उल्लेख केलाय. थोडक्यात पंचकर्म आणि उपकर्म थोडक्यात काय सांगू शकता? मुस्तादी आपण बस्ती नावाचा बस्ती जो आहे तो शुक्राच्या अनेक आजारांसाठी खूप उपयोगी पडतो. शुक्र जर व्यवस्थित बाहेर पडत नसेल तर शुक्रानील विबंधेशू नावाचा एक बस्ती आहे तो उपयोगी पडतो. उत्तर बस्तीचे बरेच प्रकार पुरुषांच्यासाठी उपयोगी पडतात आणि जलौकावाच्या
विकरण जे आहे ते मॉन्स पीबीसवरती जर जेलोका लावल्या गेल्या आणि वृषण ग्रंथीला वेगवेगळ्या धान्यांचे दुधातले लेप केले गेले तर शुक्राशी संबंधित क्षयात्मक विकृती आहे ती उत्तम पद्धतीने बरी होऊ शकते. निश्चितच आज आपण बघितलं की पुरुष वंध्यत्वाची अनेक कारणं आहेत पण त्याच्यावर उपाय आहे, गरज आहे ती आयुर्वेदिक दृष्टिकोनाने त्याच्याकडे बघण्याची, त्याच्याबद्दलचा आहार आहे, व्यायाम आहे, जीवनशैली आहे, ह्याच्याकडे सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघण्याची आणि त्याच्यात सकारात्मक बदल करण्याची. वैद्य समीर जमदग्नी तुम्ही इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमात जे मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.